गत 24 तासात जिल्ह्यात 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर 140 जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर 90 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तीमध्ये यवतमाळ तालुक्यातील 42 वर्ष पुरुष, पुसद येथील 65 वर्ष महिला आणि मारेगाव तालुक्यातील 55 वर्ष महिलेचा समावेश आहे. तसेच पॉझिटिव्ह आलेल्या 140 जणांमध्ये 87 पुरुष आणि 53 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 45 रुग्ण, पुसद 32, दारव्हा 19, बाभुळगाव 14, महागाव 8, पांढरकवडा 6, वणी 5, दिग्रस 3, घाटंजी 3, कळंब 2, उमरखेड 2 आणि इतर ठिकाणचा 1 रुग्ण आहे. गुरुवारी एकूण 1371 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 140 जण नव्याने पॉझिटिव्ह तर 1231 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1343 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 16856 झाली आहे. 24 तासात 90 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 15059 आहे तर जिल्ह्यात एकूण 454 मृत्यूची नोंद आहे.